नमस्कार, मी मनोज खाडिये, समन्वयक हिंदू जनजागृती समिती। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सध्या राष्ट्रीय स्तरावर हलाल जिहाद या विषयावर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत। मार्केटिंग बेस्ड अशा प्रकारचं असणारं हे हलाल सर्टिफिकेट 57 देशांनी आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतीही वस्तू एक्सपोर्ट करायची असेल तर त्याला हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे अशा प्रकारची जी बंधनं घातलेली आहे, ज्या माध्यमातून हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून हा जो पैसा या ठिकाणी उभा केला जातोय 21,000 रुपीज फॉर हलाल सर्टिफिकेशन अँड 27,000 रुपीज फॉर हलाल लोगो, अशा पद्धतीनं जवळजवळ 50,000 रुपयांची हलाल सर्टिफिकेटसाठी मोजले जात आहेत। जगातल्या अनेक देशांनी हलाल सर्टिफिकेट घ्यायला सुरुवात केलेली आहे, कारण इस्लामिक देशांमध्ये त्यांना प्रॉडक्ट पाठवायचं आहे। भारतातल्या सुद्धा अनेक कंपन्यांनी मुसलमानांनी हलाल सर्टिफाईड वस्तूंची केलेली मागणी लक्षात घेता जे हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे ज्या कंपन्या एक्सपोर्ट करत देखील नाहीत त्या माध्यमातून आज कोट्यावधी डॉलर उभे राहत आहेत। हा पैसा दहशतवाद्यांच्या केसेस चालवण्यासाठी वापरला जातोय, हा पैसा देशविरोधी आंदोलनासाठी वापरला जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून हा जो पैसा जमा होतोय या पैशाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालेला आहे, आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे अशी मागणी आहे की जी समांतर अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या सुरक्षिततेला आणि किंबहुना हिंदू धर्माला जी धोका निर्माण झालेली आहे ती अर्थव्यवस्था भारत सरकारनं या देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही तंत्रामध्ये तात्काळ रद्द करावी, अशा प्रकारचे सर्टिफिकेट देण्याचे अधिकार सरकारशिवाय कोणालाही असू नयेत अशा प्रकारची आम्ही मागणी करतो। भारत सरकारनं समांतर अर्थव्यवस्था तात्काळ बंद करून या देशासमोर निर्माण झालेला धोका सुद्धा या ठिकाणी संपवावा अशा प्रकारची मागणी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करत आहोत। धन्यवाद।